प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। एक मोठी बातमी हाती येते, विधानसभेत वळसे पाटील आणि फडणवीस हे आमने सामने आले। दरम्यान यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी, मी तुरुंगवासाला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे वक्तव्य केले। देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर विधानसभेत वळसे पाटील आणि फडणवीस आमने सामने आले। माझ्या वडिलांना काकूला विनाकारण तुरुंगवास भोगावा लागला, इंदिरा गांधी यांनी गुन्हा न नोंदवता तुरुंगात टाकलं असं फडणवीस यांनी म्हटलंय। मला गोवण्यासाठी प्रश्न तयार केले असंही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलंय। प्रश्नावली कुठे बदलली ते मला ठाऊक आहे, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही भूमिका मांडली आहे। असं आहे की सुधीर भाऊ बोलल्यावर बाकीच्यांचा आवाज लहानच वाटणार। आज या सभागृहामध्ये माननीय सुधीर भाऊ आणि आशिषजी शेलार यांनी काही प्रश्न कालच्या त्या नोटिसीच्या संदर्भामध्ये मांडले। मी गेल्या 35 वर्षापेक्षा जास्त या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आलेल्या जवळपास 37 वर्ष झाली आहेत आणि मला विधानसभेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा कामकाज करण्याची संधी मिळाली आणि या सभागृहातल्या प्रथा परंपरा प्रोटोकॉल प्रिव्हिलेज या सगळ्याच्या बाबतीत मला माहिती आहे आणि आमचे मित्र सन्माननीय विरोधी पक्ष नेते त्यांनाही हे सगळं माहिती आहे की प्रिव्हिलेज काय आहे। मी सभागृहातल्या सदस्यांच्या प्रिव्हिलेजच्या संदर्भामध्ये कुठेही त्याच्यामध्ये दुमत नाही। ज्या केसेस तुम्ही वाचून दाखवल्या सभागृहामध्ये कुठली माहिती दिली तर त्याच्या संदर्भामध्ये सदस्यांना कोणी काही विचारू शकत नाही। आता प्रश्न असा आहे फक्त की एक घटना अशी घडली की राज्याच्या पोलीस विभागामधून SRD मधून काही फोन टॅपिंग चुकीच्या पद्धतीने केलं गेलं, परवानगी न घेतलं गेलं आणि त्याच्यामधून मग ते फोन टॅपिंग झाल्याच्या नंतर त्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला पण या विषयाच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आधीच एक कमिटी नेमलेली होती, कमिटीनी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायच्या आधी कमिटी नेमलेली होती आणि त्या कमिटीनी अहवाल दिल्याच्या नंतर याच्या संदर्भातला एक गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये झाला। आता ज्या वेळेला एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेला त्या गुन्ह्याच्या संदर्भातलं चौकशीचं काम तपास अधिकाऱ्यांच्यावर असतं। तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना 24 लोकांचे त्याच्यामध्ये जबाब घेतले, जे जे प्रश्न त्यांना वाटले आणि CRPC चा 160 जो तुम्ही आपण सांगतो तो CRPC चा 160 मध्ये दुसरं तिसरं काही नाही। तपासी अधिकाऱ्यांना कुठली माहिती पाहिजे असली तर त्यांनी त्यांना बोलवायचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या अंतर्गत आता मी त्याच्यात वाद घालू इच्छित नाही आणि काही वेगळं पण बोलू इच्छित नाही। परंतु आधी नोटीस दिली होती माननीय विरोधी म्हणजे प्रश्नावली पाठवली होती त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना काही कारणामुळे त्याचं उत्तर नाही देता आलं आणि म्हणून परवा 1-2 दिवसापूर्वी त्यांना पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांनी 160 ची नोटीस पाठवली। 160 चा अर्थ एवढाच की तुम्ही याच्या संदर्भामध्ये तुमचा जबाब द्या। आता तो जबाब पोलीस स्टेशनमध्ये घ्यायचा का घरी घ्यायचा याचं जी काही चर्चा झाली त्याच्यानंतर तो जबाब घरी घ्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणे काल जबाब घेतला। मी या सभागृहाला एवढं सांगू इच्छितो की सन्माननीय प्रश्न काय विचारले आता मी ते प्रश्नही पाहिले नाही आणि उत्तर पाहिले नाही तर याच्या संदर्भामध्ये
सागर असतील ना, सागर असल्याशिवाय असं बोलू शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता चौकशी काय चालू आहे की एसआयडी मधला हा डेटा बाहेर कुठे गेला. आता याच्या संदर्भामध्ये माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पेन ड्राईव्ह दिला, केंद्रीय सचिवांना दिला. आता तपास यंत्रणा तपास करत असताना केंद्रीय सचिवांना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस विभागाने पत्र पाठवून तो पेन ड्राईव्ह तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केलेली आहे. आता कुठल्याही एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास पूर्ण करायचा असेल तर त्याच्यामध्ये सगळे जे संबंधित आहेत त्यांचं सगळ्यांचं सर्कल पूर्ण व्हावं लागतं. आणि ते सर्कल पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय विरोधी पक्षनेते यांनी त्याच्यामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे. आता शेवटी पोलिसांनी काही जरी प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यामुळं माझं असं मत आहे की हा एक रुटीनचा भाग आहे. मग आज ते असतील, उद्या आणखीन कोणी असतील, तर हे आणि मी आपल्याला म्हणजे मी थोडं कायदा शिकलो पण कदाचित माझ्या माहितीत फरक असेल तर आपल्याला क्रिमिनल केसेसमध्ये कोणाला इम्युनिटी नाही आहे. आणि विरोधी पक्ष नेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून नाही पाठवलेली, ती जबाब देण्यासाठी त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली ती कुठून झाली काय झाली ते त्यांनी सांगितलं असेल, वर्तमानपत्रातून मिळाली किंवा आणखीन काय इकडून तिकडून मिळाली. त्यामुळं या विषयामध्ये जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेत्यांना अडचणीत आणण्याचा, त्यांना कुठल्या कटात फसवण्याचा वगैरे असा अजिबात शासनाचा संबंध नाही. त्याच्यामध्ये पोलीस तपास अधिकारी जो आहे तो तपास अधिकारी त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करेल आणि त्याच्यामधून अंतिम निर्णय त्याच्यामध्ये होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा विषय आपण या ठिकाणी थांबवा. माननीय मंत्री महोदयांनी नीट विषय मांडला आहे, फक्त मंत्री महोदय काही दोन तीन गोष्टी मला आपल्याला यात सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देऊन कळवलं होतं की मी याचं उत्तर देणार आहे, कारण मी आधीच सांगितलं प्रिव्हिलेज वगैरे मला यात वापरायचंच नाही, कारण लपवण्यासारखं काहीच नाही आहे. महत्वाचं काय आहे, प्रश्नावलीतले प्रश्न आणि काल आलेले प्रश्न यातला जो गुणात्मक फरक आहे. प्रश्नावलीतले जे प्रश्न होते ते साक्षीदाराकरता होते, काल जे प्रश्न मला विचारण्यात आले ते आरोपी करता होते. काय प्रश्न विचारला, तुम्ही ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा भंग केला आहे असं तुम्हाला वाटत नाही का, असं साक्षीदाराला विचारतात, असं विचारतात. आले अध्यक्ष महोदय, असे चार पाच प्रश्न आहेत, त्यातनं हे लक्षात आलं की जाणीवपूर्वक कोणीतरी आधीची प्रश्नावली बदलून जी साक्षीदाराकरता होती या व्यक्तीला कुठे गुंतवता येतं का, आरोपी सह आरोपी करता येतं का, अशा प्रकारचे चार प्रश्न त्याच्यामध्ये होते. काही फरक पडत नाही, काहीच नाही, कारण मी वकील आहे मला समजतं. त्यामुळे मी तर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट सोडून द्या, मी तर या ठिकाणी व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट प्रमाणे, म्हणजे विरोधी पक्ष नेता नाही, साधा एक माणूस म्हणून देखील, एक नागरिक म्हणून देखील व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट प्रमाणे मी या ठिकाणी पूर्णपणे सॅनिटाईज्ड आहे, पूर्णपणे मी त्याच्यातनं प्रोटेक्टेड आहे आणि मी अतिशय जबाबदारीने वागलो. त्या ट्रान्सक्रिप्ट माझ्याजवळ होत्या ज्या संध्याकाळी तुमच्या मंत्र्यांनीच प्रेसला दिल्या, त्या माझ्याकडे होत्या, पण त्या ट्रान्सक्रिप्ट मधनं कोणाची बदनामी होऊ शकते या हिशोबाने मी त्या ठिकाणी सांगितलं. ट्रान्सक्रिप्ट आहेत पण मी या केंद्रीय गृह सचिवांना देतोय, कारण ते कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, आयएएस अधिकाऱ्यांची कॉम्पिटंट अथॉरिटी, आयपीएस अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह सचिव आहेत आणि मी त्यांना ते नेऊन दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात कालचे प्रश्न पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला काहीतरी राजकीय वळण येत, मला अडचण नाही आहे, मी फेस करायला तयार आहे. बघा, तुम्ही मला इतके वर्ष ओळखता आणि मी ज्या घरात येतो ना, माझ्या हो मी तुम्हाला ओळखतो, म्हणूनच तुमच्यावर आरोप करत नाही. मला लक्षात प्रश्न कुठे बदलले हे मला माहिती आहे, ते कोणी बदलले हे मला माहिती आहे, पण तरी काही फरक पडत नाही, त्यांना माहिती नाही मी कुठनं येतो.
माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिराजींनी जेलमध्ये ठेवलं होतं, 2 वर्ष, कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूला 18 महिने जेलमध्ये ठेवलं होतं, कुठलाही गुन्हा नव्हता. त्यामुळे जेल बिलला घाबरणारे आम्ही लोक नाही आहोत, जनतेकरता लढणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे ज्यांनी ही प्रश्नावली बदलली ना, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, याच्यावर आम्ही लढतच राहणार आहोत, लढतच राहणार आहोत, काही झालं तरी लढणार. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं असेल, सरकारची भूमिका काय असेल, पोलिसांची काय असेल, जे काही कायदेशीर लढाई असेल ते आपण लढू. विधानसभेत वळसे पाटील आणि फडणवीस हे आमने सामने आले होते. दरम्यान